आणि भंडरा डोंगरावरती हिरवा चारा फार मोठा आहे त्या ठिकाणी आपले म्हैस नक्की असावी. आणि तो गंगाराम मावळ भंडरा डोंगरावरती आला पण त्या ठिकाणी तुकोबर आहे एका झाडाखाली बसून सुंदर असं भजन करत होते. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा एक सार विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ताळी वाजवा ताळी वाजवा एक सार ताळी वाजवा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा जय हो विठ्ठल माझा हरि बोल विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा भजन चालू आहे महाराज. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तो व्यक्ती आला म्हटलं ओ महाराज तुमचं भजन बंद करा. हे तुकोबऱ्यांना वाटलं आपण गाव सोडून एकांत ठिकाणी आलो डोंगरावरती आलो आपल्या पाठीमाग कोणीच आलं नाही नक्की हा माणूस आला नक्की याला वाटलं असं की भजन करू आपण. याला तुकाराम महाराजांना वाटलं याला वाटलं की आपण भजनाला भजन करूया. तुकाराम महाराज म्हटले इकडे बैस भजनाला. तो माणूस म्हटला गंगाराम मावळ नावाचा माणूस म्हटला महाराज ते भजन ते सगळं बंद करा तुमचं मला माझी म्हैस सांगा कुठे. मी कशा करता आलो म्हैस पाहण्याकरता आलो मला तुमचं भजन मान्य नाहीये ते भजन तुमचं बंद करा तिकडे. लोक म्हणते ना कधी कधी महाराज काही खरंच ना मला सांगा सगळ्याला जे भजन आवडत का बरं नाही आवडत ना एकदा काय झालं विष्णू महाराज दोघा जणांची चाल चालू होती कीर्तनातली बरं का खालून एक जण माणूस म्हटली एक जण माणूस म्हटला काय चाल गाते रावते काय काय आवाज आहे त्यांचा शेजारचा म्हटलं बस शांत अरे ते गात नाही काही म्हणे ते म्हणे काही नाही म्हणे अरे इतकं खाते जिरीते कुठं म्हणे ते मला सांगा असं नाही महाराज. आणि सगळ्याच माणसांना महाराज लोकांचा हेवा वाटतो असं नाही ना महाराज. एकदा रामदास भाऊ बरं का आम्ही तिकडं अमरावतीला कार्यक्रमाला गेलो होतो आणि कथा संपली माझी आणि आम्ही चार पाच महाराज लोक आम्ही असं गल्लीने चाललो. आमच्या अंगात धोतर होते कपडे होते पांढरे कपडे चार पाच महाराज लोक होते. आम्ही गल्लीने चाललेले असताना समोर एक बाई होती आणि ती बाई आम्हाला बघून म्हणू लागली आजकाल बोक्याला लय ओतू आला. आजकाल बोक्याला लय ओतू आला. आमच्या शेजारी एक ते चाललेला महाराज ते म्हणे गणेश महाराज इथं काही बोक्का दिसणार नाही काही नाही आणि ही म्हातारी अशी का म्हणू लागली. म्हणलं शांत बैस टोले काशीन ते आपल्यालाच म्हणते म्हणलं विठाला विठाला. आणि महाराज असं भजन सुरू असताना गंगाराम मावळ म्हटलं महाराज ते भजन बंद करा माझी म्हैस सांगा कुठं आहे. तुकाराम महाराज म्हटले बाबा हा जन्म म्हैस पाहण्याकरता नाहीये तर देव पाहा वया
जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही देव पाहण्याकरता हा जन्म आहे. तो म्हटला महाराज तुम्ही काही म्हणा पण माझी म्हैस सांगा अगोदर. महाराज म्हटले एक काम कर घरी जाय तुझ्या गोठ्यात तुझी म्हैस आहे. हा गंगाराम मावळा घरी आला खरंच बघितलं तर गोठ्यामध्ये म्हैस दिसली. महाराज त्याला वाटलं अरे ज्या अर्थी आपण तुकोबऱ्यांकडे गेलो त्यांना फक्त विचारलं माझी म्हैस कुठं आहे त्यांनी लगेच सांगितलं की गोठ्यात म्हैस आहे आणि खरंच गोठ्यामध्ये म्हैस सापडली माझी. पण त्याला वाक्य आठवलं. तो म्हटला येत असताना तुकाराम महाराज म्हटले की हा जन्म म्हैस पाहण्याकरता नाहीये देव पाहण्याकरता आहे. त्या तुकाराम महाराजांनी आपली ज्या अर्थी म्हैस सापडून दिली त्यांच्याकडे आपण फक्त म्हैस पाहण्याकरता गेलो होतो म्हैस सापडून दिली आणि आता जर आपल्याला देव जर पाहायचा असेल त्यांच्याकडे जर गेलो ना नक्कीच देव सांगतील. ते त्या साक्षात्कार आला महाराज आणि तुकोबऱ्याकडे पुन्हा गेला म्हटला महाराज माझी म्हैस सापडली आता मला देव सापडायचा आहे. काय मला देव सापडायचं आहे. महाराजाने त्याला आपल्या जवळ घेतलं अनुग्रह दिला भजन करून घेतलं नामस्मरण करून घेतलं. ऐकाना तो गंगाराम नावाचा मवाळ तुकोबऱ्यांच्या टाळकऱ्यापैकी एक टाळकरी बनला त्याचं आज मंदिर आहे मंदिर. मला सांगा तो गंगाराम मवाळ कशा करता आला होता कशा करता आला होता. हे बघा तुम्ही बोलता कमी हनुहणू घेऊ आता तुमच्या पुढं. तो गंगाराम मवाळ फक्त म्हैस पाहण्याकरता आला होता. म्हैस तर सापडलीच गड्या.